पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातील 7,600 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार. या कार्यक्रमाला मोदी ऑनलाईन उपस्थित असतील. आज विदर्भातील 5 तर राज्यातील एकूण 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, भंडारा आणि हिंगोलीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय. अमरावतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांचं मोदी ऑनलाईन उद्घाटन करणार. अमरावती जिल्हा नियोजन भवनामध्ये कार्यक्रम पार पडेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिककरांना महाविद्यालयांचं गिफ्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडेल. दादा भुसे उपस्थित असतील. डॉ बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचंही आज भूमिपूजन. कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नितीन गडकरी नागपूर विमानतळावर उपस्थित राहतील. शिर्डी विमानतळावर नव्या टर्मिनल इमारतीचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन. या टर्मिनलसाठी 645 कोटीहून अधिक खर्च. पंतप्रधान मुंबईत मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचं उद्घाटन करणार, ज्याचं उद्दिष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावहारिकतेसह उद्योग सज्ज मनुष्यबळ तयार करणं हे असेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमाचं आज रायगडमध्ये आयोजन. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. 50,000 महिला देखील उपस्थित राहणार असल्याचा दावा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 आज जड वाहतुकीला बंदी. माणगाव ते दिघी हा राष्ट्रीय महामार्ग सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद असेल. आज महाविकास आघाडीची सलग तिसऱ्या दिवशी बैठक. ज्या जागा दसऱ्याच्या दरम्यान जाहीर करायच्या आहेत त्या जागांवर आज अंतिम निर्णय घेतला जाईल. उमेदवार निवडीसाठी देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक. दोन्ही प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे बैठकीला उपस्थित. उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. हरियाणातला काँग्रेसचा पराभवानंतर सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला जोरदार टोला. मित्रपक्षांना दूर ठेवल्याचा फटका बसला. जिंकलेल्या डावाचं पराभवात कसं रुपांतर करायचं हे काँग्रेसकडून शिकावं अशी टोलेबाजी. योजनांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ ही सध्याची स्थिती. पैसे देऊन लोक आणतायत, फुकट साड्या वाटतायत, घरचे पैसे वाटतायत का? उद्धव ठाकरेंची नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टीका. विरोधकांची सत्ता होती तेव्हा त्यांनी एक दमडी तरी दिली का? लाडक्या बहिणीवरून सरकारी तिजोरीवर परिणाम होत असलेल्या विरोधकांच्या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांचं प्रत्युत्तर. एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढवणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची घोषणा. जागावाटपावर चर्चा सुरू आहे. महायुतीत कोणताही वाद नाही. दसऱ्याच्या आधी जागावाटपाचा विषय संपेल, प्रफुल्ल पटेल यांची माहिती. तसंच रामराजे निंबाळकर दूर जाणार नसल्याचीही प्रतिक्रिया दिली. रामराजे निंबाळकरांचा 14 ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश. पक्षप्रवेशाच्या वेळी शरद पवार स्वतः उपस्थित असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या 10 ऑक्टोबरला मुंबईत मुलाखती. मुलाखतीमध्ये 6 जिल्हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती होणार. जयंत पाटील, सुप्रिया सुळे उपस्थित राहणार. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतली. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी आणि अनिल सावंत यांनी मुलाखत दिली. नवी मुंबईमध्ये शिवसेनेला धक्का. शिवसेना उपनेते विजय नहाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. बेलापूर विधानसभेतून विजय नहाटा उमेदवारीसाठी इच्छुक पण जागा भाजपला सुटणार असल्यानं शिवसेनेत नाराजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएममध्ये फूट पडण्याची शक्यता. पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष गफ्फार कादरी पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत. इम्तियाज जलील भाजपला मदत करत असल्याचा गफ्फार कादरींचा गंभीर आरोप. कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये धुसफूस. माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक कागलमधून विधानसभा निवडणूक लढवणार. कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांची घोषणा. अमरावतीच्या मेळघाट दर्यापूरमध्ये शिवसेनेविरोधात उमेदवार देणार. अपक्ष आमदार रवी राणा यांचा इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये 60-40 असल्याचा रवी राणांचा आरोप. शाल देताना आयोजकांनी काटकसर केली. काटकसर करणं चांगलं पण आम्ही पेशंट म्हणून आल्यावर पण गोळ्या देताना काटकसर करा. डॉक्टर मेळाव्यात अजित पवारांची कोपरखळी.
महामंडळात महाव्यवस्थापकीय पदावर माधव काळेंची तात्काळ नियुक्ती करा। एसटी महामंडळाचे अध्यक्ष गोगावलेंचं उपाध्यक्ष डॉ माधव कुसेकरांना पत्र। भाजपने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हिंदू मुस्लिम वाद करू नये, माणुसकी जोपासावी, नाना पटोलेंचा भाजपला सल्ला। अकोल्यातील जातीय वादावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं भाजपसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र। अकोल्यातील हरिहरपेठ दंगलीमध्ये आतापर्यंत 17 आरोपींना अटक, 4 वेगवेगळे गुन्हे जुने शहर पोलिसात दाखल। दंगलीमध्ये सहभागी अनेक आरोपी फरार, पोलिसांचं धाडसत्र सुरू। भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, घटनेनंतर रात्रीच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण, आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। वडोदरा मुंबई राष्ट्रीय महामार्गांतर्गत बदलापूर पनवेलला जोडणाऱ्या दुसऱ्या बोगद्याचं काम 2 दिवसात पूर्ण होणार, हा बोगदा खुला झाल्यानंतर बोगद्यातील अंतर्गत कामांना गती मिळणार। सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 6,556 विशेष गाड्या चालवल्या जाणार, 1 ऑक्टोबरला सुरू झालेल्या विशेष रेल्वे गाड्या 30 नोव्हेंबरपर्यंत चालवल्या जाणार। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार, मुंबई पुणे, मुंबई नागपूर, नागपूर भुसावळ दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय। बुलेट ट्रेनच्या स्थानकातील पायाभूत सुविधांच्या कामाला वेग, 12 स्थानकांमध्ये 90 सरकते जिने बसवले जाणार। तिकीट सुविधा, प्रतीक्षालय, बिझनेस क्लास लाउंज, नर्सरी, स्वच्छतागृह, माहिती कक्षासह स्थानकावर विविध सुविधा असतील। मुंबईतली हवेची गुणवत्ता खालावली, हवेचा निर्देशांक 114, सकाळी धुकं पडण्याची शक्यता आणि मुख्यतः निरभ्र आकाश असण्याचा अंदाज। ठाणे शहराला ऑक्टोबर हीटचा तडाखा, तापमान 37.3 अंशांवर, त्यामुळे उकाड्यानं ठाणेकर हैराण, गेल्या 8 दिवसातील सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं। ठाण्यातील कोरम मॉलवर हातोडा टाका, बांधकाम नियमित केल्याचा पालिकेचा आदेश न्यायालयाकडून रद्द। ठाणे महापालिका आणि विकासकाला प्रत्येकी 1 लाखांचा दंड, तर दंडाची ही रक्कम तक्रारदार तारांगण सोसायटीला देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश। आता वाहनांचे हॉर्न बनवणंच बंद करावं लागेल, त्याशिवाय ध्वनी प्रदूषण आटोक्यात येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयानं मत व्यक्त केलं। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मुंबईच्या नद्यांमधील प्लास्टिक प्रदूषणावर उपाययोजनांसाठी 2 संस्थांसोबत सामंजस्य करार, तो ओशन क्लीनअप आणि भारत क्लीन रिव्हर्स फाउंडेशन सोबत सामंजस्य करार। ओबीसी नेते प्रकाश शेणे यांच्या कार्यकर्त्यांचं मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारून आंदोलन, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केल्याची माहिती। धनगर आरक्षणातील काही कार्यकर्त्यांचं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। नवी मुंबईमधील महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात भाजपा आक्रमक, वीज बिल भरूनही वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं महावितरणला जाब विचारला। वाढवण मंदिरापासून काही अंतरावर टोकराळे आणि माहीम ग्रामपंचायत हद्दीतील टेक्सटाईल पार्कला स्थानिकांचा विरोध, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटवताना पोलीस आणि अतिक्रमणधारकांमध्ये बाचाबाची, अतिक्रमण हटवण्याची कारवाई थांबवण्यासाठी महिला थेट जेसीबीवर चढली। सरकार आणि शासनाच्या विरोधात कंत्राटदारांचं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन, काळे कंदील दिवाळीचा काळा फराळ घेऊन सरकारचा निषेध केला। प्राध्यापक श्रावण देवरे यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना अटक करा, ओबीसी समाजाची मागणी, ओबीसी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। सोलापूरमध्ये पत्रकारांच्या घरांसाठी 7 कोटींचा निधी सुपूर्द, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान। सांगलीतील मैत्रीण संघटनेनं नवरात्रीचं औचित्य साधत खऱ्याखुऱ्या हत्तीसोबत महाहादगा साजरा केला, मोठ्या संख्येनं महिला सहभागी। परभणीच्या जिंतूर येलदरी रस्त्यानं प्रवास करणाऱ्या गावकऱ्यांचं अनोखं आंदोलन, रस्त्यावरच्या खड्ड्यात भोजन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला। नाशिकच्या आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा मुंबई ठाण्याच्या वेशीवर, कश्यपी प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेणं आणि स्थानिकांसाठी 30% पाणीसाठा राखीव असावा अशी मागणी। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासाच्या नावे बोगस बुकिंग घेणाऱ्या विरोधात पोलीस तक्रार दाखल, पंढरपूर शहर पोलिसांकडून भामट्याचा शोध सुरू। मुंबईच्या बोरिवली पश्चिमेमध्ये गरब्याचा बनावट पास बनवणाऱ्या 6 जणांच्या टोळीला बोरिवली पोलिसांनी अटक केली, रायगड प्रतिष्ठान आयोजित रंगरास गरबा कार्यक्रमाचं 600 बनावट सीझन पास या टोळीनं तयार केले होते। वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथून अमरावतीमध्ये आपल्या मैत्रिणीकडे चाललेल्या युवतीची हत्या, पोलिसांकडून तपास सुरू।
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धनसगावामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवला। उत्पन्न कमी झाल्यामुळे 6 एकर शेतातील सोयाबीनमध्ये रोटावेटर फिरवला। बीडजवळच्या नेकरूल पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका व्यापाऱ्याचे 2 कोटीचे दागिने चोरट्यांनी बसमधून लंपास केले। नेकनूर पोलिसांनी तपास सुरू केला। बेवारस मृतदेहाचा पंचनामा करताना पुलावरून पडून पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी। मुकेश खरात असं जखमी पोलिसाचं नाव। मुंबईच्या दहिसर पूर्व येथील सुधीर फडके पुलावरची घटना। पोलिसावर हिंदुजा रुग्णालयात उपचार। वसईच्या वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। 22 वर्षीय आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपी गजाआड। परभणीच्या सोनपेठमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। अज्ञात आरोपी विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं रवाना। हरियाणामध्ये भाजपची हॅट्रिक, तिसऱ्यांदा सत्ता स्थापणार। गेल्या वेळेच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढूनही सत्ता स्थापनेची संधी हुकली। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी लाडवा विधानसभा मतदारसंघातून विजयी। 16,000 पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला। 12 ऑक्टोबरला शपथ घेणार असल्याची माहिती। संपूर्ण विधानसभेतील नागरिकांनी प्रेम दिलं। विजयानंतर विनेश फोगाट याची प्रतिक्रिया। विधानसभा क्षेत्रातील लोकांच्या कामासोबतच शक्य होईल तेवढं खेळासाठीही काम करणार असल्याची विनेशची प्रतिक्रिया। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला घवघवीत यश। काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस सत्ता स्थापन करणार तर नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होणार। जम्मू काश्मीरचे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र रैना यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला। रैना यांचा निवडणुकीतही पराभव झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।